वय हे कारण असू शकतं. ज्या लोकांना रिटायर व्हायचंच आहे ते वयाचं कारण त्या ठिकाणी देऊ शकतात. एका ठराविक वयानंतर व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते प्रत्येक क्षेत्रात. त्या दृष्टीनं निवृत्तीचं वय राजकारणात मात्र तसं नाही. तुम्हाला काय वाटतं, राजकारणात निवृत्तीचं वय असावं का, आणि त्यावर काय सांगाल? एक तर तुमचं जे पहिलं स्टेटमेंट होतं ते मला चुकीचं वाटतं. तसं असं असलं असतं तर मग साहेब आत्तापर्यंत रिटायर झाले असते. दुसरा विषय, बिझनेस क्षेत्रामध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत की 80 पुढे आहेत, 70 पुढे. जसं बिस्लेरीची आत्ता चर्चा सुरू आहे, त्यांचं वय आहे 80. आत्ता ती 7,000 कोटीला कदाचित टाटा ती कंपनी विकत घेईल. म्हणजे माझं एकच म्हणणं आहे, वय हे कारण असू शकतं. ज्या लोकांना रिटायर व्हायचंच आहे ते वयाचं कारण त्या ठिकाणी देऊ शकतात. आणि राहिला प्रश्न राजकारणाच्या बाबतीत, ज्याची जोपर्यंत क्षमता आहे त्यांनी काम करावं. तुम्ही क्षमतेबद्दल बोललं नाही पाहिजे, प्रवृत्तीबद्दल बोललं पाहिजे. ज्याची प्रवृत्ती योग्य आहे, लोकांना सेवा देण्याची आहे, ते राजकारणामध्ये शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. ज्याची प्रवृत्ती फक्त व्यक्तिगत हिताची आहे, स्वतःच्या लाभाची आहे, स्वतःचं घर भरण्याचं आहे, लोकांचं काही पडलेलं नाही, आणि जो विजन ठेवत नाही आणि लोकांच्या हितासाठी काम करत नाही, त्याला तर नक्कीच 80 कशाला थांबायचं. या 30व्या वर्षी जर राजकारणाने 40व्या वर्षी 50 वर्षात त्यांनी रिटायरमेंट घेतली पाहिजे. ते घेत नसतील तर लोकांनी त्यांना रिटायर केलं पाहिजे. सर, गेल्या 3 वर्षापासून तुम्ही कर्जत जामखेड या विधानसभेचा म्हणजे भरपूर विकास केला आहे, म्हणजे भरपूर निधी आणला असं तुम्ही आत्ता म्हटले. जर पुढं चालून तुम्हाला नगर दक्षिण लोकसभाची जर विकास करण्याची संधी मिळाली तर तुम्ही हा विकास करू शकता का, किंवा ती संधी घेऊ शकता का? अप्रत्यक्षपणे तुमचा प्रश्न फार वेगळा आहे, पण मी एक तुम्हाला सांगतो, मला महाराष्ट्रात राहायचं आहे, मला महाराष्ट्रात काम करायचं आहे, विधानसभेमध्ये त्या ठिकाणी राहायचं आहे. आणि येत्या काळामध्ये सत्ता जेव्हा त्या ठिकाणी येईल आणि जर पार्टीलेनी जे कोणी आमचे नेते असतील त्यांनी ठरवलं की एखाद्या विभागाचं नेतृत्व त्या ठिकाणी म्हणजे मंत्री म्हणून करायचं असेल तर मी ते नक्की स्वीकारेल. पण मंत्री जेव्हा आपण बनतो तेव्हा मतदारसंघाचा होत नाहीतर दक्षिण नगरचा होत नसतो, नाही जिल्ह्याचा होत नसतो, आपण महाराष्ट्राचा होत असतो. तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी येत्या काळामध्ये जी काही संधी हे आमचे लोक म्हणजे मतदार पण आणि आमचे नेते मंडळी देतील, आणि सत्ता त्या ठिकाणी आल्यानंतर तो जो कुठला विभाग असेल त्या विभागामध्ये प्रत्येक विभागाला, प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक भागाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेल.